जाई जुई मोगरा चाफा अशी जर फुलं तुम्हाला फुलवायची असतील त्याबरोबरच फळझाडं जर तुम्हाला हवी असतील तर तुम्हाला गरज असते नर्सरीची. दापोली तालुक्यातलं गवे गाव हे नर्सरीचं गाव म्हणून ओळखलं जातं. आठ वर्ष झाली इथे येऊन. वरती अमृतींच्या इथे होतो पहिला कामाला म्हणजे बरेच वर्ष. तिथून मग तिथून सुटल्यानंतर मुंबईत गेलो थोडे दिवस. परत मुंबईतून 5-7 वर्षांनी परत आलो आणि मग असं इकडे तिकडे काम करून करून ही जागा थोडं काय पैशामध्ये घेतली आणि मग इथून आस्ते आस्ते चालू केलं सगळं. वीर मारण्यापासून सगळं पूर्ण पहिल्यापासून सगळं. आंबा बनवतो, काजू, सोनचाफा, कोकम, चिकू वगैरे शक्यतो जास्त बाहेरच जातात. आंबा काजू वगैरे बाहेरच जातो. फक्त नर्सरीचं गाव गव्हे एवढंच नाही तर सगळ्या कोकणामध्येच नर्सरी व्यवसाय वाढायला खूप मोठा वाव आहे. याचं कारण इथली हवा. ह्युमिड क्लायमेट असल्याकारणाने इथे कोकण हे एक मोठं बिग ग्रीन हाऊस आहे आणि तिथे सगळ्याच वनस्पतींची वाढ खूप छान होते. तर ज्या धरतीवरती आंध्रमध्ये हा व्यवसाय वाढला कडियम वगैरे या बाजूला तसा खरं म्हणजे कोकणात वाढायला पाहिजे आणि याच्यासाठी काहीतरी बूस्टिंग सरकारकडून मिळायला पाहिजे. ह्या ठिकाणी आपण गेली सुमारे 35 वर्ष हा रोपवाटिकेचा व्यवसाय हा व्यवसाय म्हणून करतो आहे. त्याच्यामध्ये आंबा आहे, काजू आहे, फणस आहे, कोकम आहे, त्याच्यानंतर चिकू आहे, वेगवेगळ्या तऱ्हेचे फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, सोनचाफा आहे, अनेक तऱ्हेच्या मसाल्यांची पिकं आहेत. ह्या सगळ्या तऱ्हेच्या झाडांची आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचे मातृवृक्षांपासून आपण कलमं तयार करतो आणि ती कलमं महाराष्ट्राभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर ठिकठिकाणी आपण विक्री करतो. आमच्या गावातल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांना ह्या विषयांमध्ये ट्रेनिंग देऊन ह्या ठिकाणी आपण सक्षम केलेलं आहे. या गव्याची ही खासियत आहे की एरवी न मिळणारी झाडं देखील या गव्यात नक्कीच मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान, रत्नागिरी, भारत फॉर इंडिया.